शहर में पानी आपूर्ति को लेकर पूर्व गृह मंत्री अनिल देशमुख ने कहा कि साल 2012 में 14 करोड़ की लागत के बाद OCW व्यवस्था लाई गई। शुरुआत में खूब प्रचार किया गया कि पूरे शहर में सातों दिन 24 घंटे पानी आपूर्ति की जाएगी, लेकिन आज आलम यह है कि सिर्फ 25% भाग में ही पानी आपूर्ति हो रही है। आता राज्य शासनाकडे आता जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याकडे आम्ही लक्ष वेधायला त्यांना विनंती करतो। राज्य शासनाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे काही लक्ष नाही। आज आपल्या नागपूर शहरामध्ये आपण आहोत, आज नागपूर शहराच्या बाबतीत सुद्धा आपल्याला कल्पना असेल की पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत काय परिस्थिती आहे। OCW बाबतीत आपल्याला कल्पना असेल की 11 वर्षापूर्वी OCW 14 करोड़ रुपये देऊन आपण ती योजना पाणी व्यवस्थापनाची योजना चालू केली, जेणेकरून 7 दिवस 24 तास पाणी संपूर्ण नागपूर शहराला मिळालं पाहिजे अशा प्रकारची ती योजना होती। 2012 ही योजना चालू केली, पण आज जर आपण नागपूर शहरामध्ये पाहिलं तर पिण्याच्या पाण्यासाठी म्हणजे 25% नागपूर शहरामध्ये 25% भागातच 24/7 पाणी मिळतं, बाकी भागात पिण्याचं पाणी मिळत नाही। आमचे महानगरपालिके आमचे नगरसेवक आहेत त्यांना या गोष्टीची कल्पना आहे। आणि इतकी म्हणजे या योजनेची सुरुवात करत असताना फार याचा प्रचार करण्यात आला 24/7 संपूर्ण नागपूर शहराला। आज जवळजवळ 2012 ते आज जवळजवळ 11 वर्ष झाले, 11 वर्षामध्ये सुद्धा नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत अतिशय अडचणीला सामोरं जावं लागत आहे। 75% नागपूरच्या भागामध्ये आज पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही। त्याच्या बाबतीत आजच आमचे जे पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी जाऊन महानगरपालिकेमध्ये निवेदनसुद्धा दिलं आहे, लवकरात लवकर याच्यामध्ये सुधार झाली पाहिजे। याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या प्रश्नाच्या बाबतीत पुढील काळात सुद्धा आवाज उठवेल।